संघटित व असंघटित कामगारांच्या विविध प्रश्नांवर व मागण्यांकरिता भारतीय मजदूर संघातर्फे 21 डिसेंबर रोजी मुंबई येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चा संदर्भात जनजागृती करण्यासाठी भारतीय मजदूर संघातर्फे 6 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या काळात महाराष्ट्रामध्ये मजदूर चेतना यात्रा काढण्यात येत असून ही यात्रा पनवेलमध्ये आली असता पनवेल तालुका भारतीय मजदूर संघातर्फे या रॅलीचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रातील संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबतच्या मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघातर्फे 21 डिसेंबर रोजी मंत्रालय मुंबई येथे कामगारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी भारतीय मजदूर संघाने 6 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या काळात महाराष्ट्रामध्ये मजदूर चेतना यात्रेचे आयोजन केले आहे. 2 विभागात होणाऱ्या या चेतना यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमी किल्ले शिवनेरी येथून झाली तर या यात्रेचा समारोप गुरुवारी 17 नोव्हेंबर रोजी ठाणे येथे होणार आहे. ही यात्रा पनवेल येथे आली असता पनवेल तालुका भारतीय मजदूर संघातर्फे या रॅलीचे स्वागत करण्यात आले. या यात्रेनिमित्त स्थानिक कामगारांचे प्रश्न जाणून घेण्याकरिता मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल दुगने, प्रदेश उपाध्यक्ष SK सिंह, भाजप रायगड जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र घरत, प्रदेश सचिव उमेश महाडिक, कोकण विभाग संघटक हरी चव्हाण, ठाणे विभाग संघटक विद्याधर बडुलेकर, मुंबई विभाग अध्यक्ष बापू दडस, रायगड जिल्हा सचिव अशोक निकम, पनवेल तालुका अध्यक्ष रवींद्र नाईक, टॅक्सी युनियन संघटनेचे जगदीश पाटील, निलेश वांगिलकर, कल्पेश म्हात्रे, प्रशांत पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 21 डिसेंबरला एक भव्य मोर्चा काढायचं आपण ठरवलेलं आहे. महाराष्ट्रातला सगळा कामगार त्याच्यामध्ये येणार. 1 लाख कामगारांचा आपण आवाज या ठिकाणी मुंबईला दाखवूया. सरकारला या सगळ्या विषयाची जाणीव झाली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सरकारने या कामगारांच्या धोरणांबद्दल प्राथमिकतेने चर्चा करून या धोरणांमध्ये सुधारणा केली पाहिजे. महाराष्ट्रातल्या असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. महाराष्ट्रातली कंत्राटी कामगार पद्धत बंद झाली पाहिजे आणि या कामगारांना परमनंट केलं पाहिजे. ग्रॅच्युटी असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल, ESI असेल, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी कंत्राटदार घेणार नसेल. कंत्राटदारावर न टाकता मूळ मालकावर टाकली पाहिजे. कंत्राटदार बदलला तरी चालेल. मी जेव्हा 30 वर्ष 58 वर्ष तो होऊन रिटायर होईल तेव्हा ग्रॅच्युटी मला वीज मंडळाने दिली पाहिजे. ग्रॅच्युटी मला त्या कंपनीने दिली पाहिजे. कारण कंपनी हात पण करतात, आमचा काही संबंध नाही. तुम्ही कॉन्ट्रॅक्टरकडे जा आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणतो मी 5 वर्ष माझ्याकडे कामच केलं आहे. ग्रॅच्युटी मिळवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5 वर्ष काम करावं लागतं तर ग्रॅच्युटी. मी 25 वर्ष केलं, 30 वर्ष केलं, पण वेगवेगळ्या मालकांकडे केलं असं आपल्याला जेव्हा आपण शेवटी रिटायर्ड होतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे हे सगळे बंद झाले पाहिजे आणि सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे. पण हे करण्यासाठी केवळ भाषण करून इथे बसून हे होणार नाही. हाच आवाज जो आहे महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून तालुक्यातून उठला पाहिजे आणि एक होऊन आपण सगळे मुंबईला जाऊ. 21 डिसेंबरला एक मोठा मोर्चा काढू. या मोर्चातून पण लगेच काय सरकार करेल असं आम्हालाही माहिती काय होणार नाही. पण त्या मोर्चानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामधल्या कामगारांचे जे आंदोलनं होतील त्या सरकारला मात्र सळकीपणे करून सोडतील अशी परिस्थिती आपण महाराष्ट्रात निर्माण करूया आणि महाराष्ट्रातल्या कामगारांच्या न्याय प्रश्नांसाठी आपण सरकारला ते सोडवण्यासाठी भाग पाडूया. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.